आज अपन क्वाड्रेटिक इक्वेशन वेगळ्या प्रकारे सोडवण्याची पद्धत बघणार आहोत, म्हणजे पूर्ण वर्ग करून किंवा ज्याला कंप्लीटिंग स्क्वेअर करून आपण काय करणार आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. तर त्याच्यातलं पहिलं आपण बघूया, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाय इक्वल टू झिरो. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पाच आपल्याला असं नाही करता येणार की मल्टिप्लिकेशन फाय यायला पाहिजे, पण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन यायला पाहिजे असं आपल्याकडे टर्म नाही आहे. मग आपण काय करूया, तर हा परफेक्ट स्क्वेअर करायचं बघायला बघूया. त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करून काय ॲड केल्यावर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळेल. तुम्ही काय करतो, हे इक्वेशन असं लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस के लिहितो. हे काहीतरी आपल्याला ॲड करायचं, सध्या हा टर्म मी घेत नाही. आणि हा आपल्याला परफेक्ट स्क्वेअर पाहिजे असेल तर आपण कसं लिहितो बघा, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा काय आला आपला परफेक्ट. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं पुढे, एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर असेल. आणि हे जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळतं बघा, टू इक्वल टू टू ए एक्स मिळणार. म्हणजे काय आलं, टू ए इक्वल टू टू मिळणार. देअरफोर ए इज इक्वल टू आपल्याला काय म्हणणार, टू बाय टू, म्हणजे काय मिळालं, वन मिळालं. आणि दुसरं काय मिळतं बघा, के इज इक्वल टू ए स्क्वेअर, आपण ए ची व्हॅल्यू काढली वन आहे, त्यामुळे ए स्क्वेअर म्हणजे काय म्हणणार आहे, वन मिळेल. आता आपण काय करूया, याच्यामध्ये ते हे करूया, के ची व्हॅल्यू इथे घालूया. समजा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन. आता वन ते आपण ॲड केले म्हणून मी काय करणार, सबट्रॅक्ट करणार आहे आणि त्याच्या पुढे मगाचा टर्म लिहिणार. मी इक्वेशन चेंज नाही केलं बघा, इक्वेशन आहे कसंच केलं, फक्त काय केलं, हा आपला टर्म काय आला, पूर्ण वर्ग झाला, कम्प्लीट स्क्वेअर आपला याचा होऊ शकतो. स्क्वेअर रूट आपण काढलं तर काय होऊ शकतं, याचं मिळू शकतं. म्हणून याला कम्प्लीट स्क्वेअर आहे, कशाचा जरी तो कम्प्लीट स्क्वेअर आहे, म्हणून आपण काय केलं तर त्याच्यामध्ये वन ॲड केलं आणि वन मायनस केलं, म्हणजे इक्वेशन बदललं का, नाही बदललं, तर त्याची व्हॅल्यू आहे तीच केली. आता काय होतं बघा, इक्वल टू आपलं झिरो आहे. पुढे मी काय करतो, हा आपल्याला माहिती आहे एक्स प्लस वनचा काय होऊ शकतो, स्क्वेअर होऊ शकतो. ए प्लस एक्स एक्स प्लस वनचा काय होऊ शकतो, एवढा आपला स्क्वेअर होऊ शकतो का, एक्स स्क्वेअर प्लस टू टाइम वन एक्स, म्हणजे काय आलं, टू एक्स झालं, आणि वनचा स्क्वेअर म्हणजे वन झालं. आणि मायनस फाय मायनस सिक्स म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, मायनस वन मायनस फाय म्हणजे काय मिळणार आहे, मायनस सिक्स, म्हणजे आपलं सिक्स झालं. हेच मी काय करू शकतो असं पण इक्वल टू झिरो असणार, हेच मी असं काय लिहू शकतो, एक्स प्लस वन स्क्वेअर मायनस रूट सिक्स स्क्वेअर. कारण रूट सिक्सचा वर्ग काय असतो, रूट सिक्सचा वर्ग सिक्स असतो, रूट सिक्सचा वर्ग सिक्स असतो. हे आपल्या कशामध्ये झालं सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झालं. आणि आपल्याला माहित आहे ए प्लस बी ए मायनस बी लिहितो, तसंच मी हे लिहितो इथे काय लिहितो बघा, ए प्लस बी म्हणजे काय झालं, आपलं एक्स प्लस वन प्लस रूट सिक्स. आणि दुसरा टर्म काय येणार आहे आपला, एक्स प्लस वन मायनस रूट सिक्स इज इक्वल टू झिरो. दोन आता आपल्याला हे मिळालं, आपल्याला आता सोल्युशन काढू शकतो, इझिली काढू शकतो. एक तर काय असणार सांगा, एक्स प्लस वन प्लस रूट सिक्स इज इक्वल टू झिरो असणार आहे, म्हणजे एक्स वन काय मिळणार आहे, दोन्ही त्या बाजूला गेले, मायनस वन मायनस रूट सिक्स, हे त्याचं एक रूट झालं. दुसरं काय बघा, एक्स प्लस वन मायनस रूट सिक्स इज इक्वल टू झिरो, देअरफोर x इक्वल टू, हे त्या बाजूला गेले की प्लसचं मायनस होणार आहे आणि प्लस होणार आहे. दोन प्रकारे आपल्याला मिळाले बघा, एक तर आपण काय केले सांगा, पहिलं पूर्ण स्क्वेअर कसं होईल, पूर्ण काय होणार, वर्ग कसा होईल हे बघितलं, त्याच्यामध्ये काय काय ऍड करायला पाहिजे हे आपण काय केलं इथे फाइंड आउट केलं बघा, एक्स प्लस एचा स्क्वेअर काढून त्याच्याशी कम्पेअर केलं, टू एक्स टू एक्सशी कम्पेअर केलं, त्याच्यावरून मला काय मिळाली, वन व्हॅल्यू मिळाली, ए ची व्हॅल्यू मिळाली. पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू मिळाली की आपला के म्हणजे काय तर ए स्क्वेअर आहे, त्याच्या या इक्वेशनची या इक्वेशन कम्पेअर केलं तर के इक्वल टू काय मिळालं, मला वन मिळालं, म्हणजे ए ची व्हॅल्यू वन मिळालो, ए स्क्वेअर इक्वल टू के आहे, म्हणून के ची व्हॅल्यू वन मिळाली. मी ते काय केलं, प्लस वन केलं, मायनस वन केलं, के ची व्हॅल्यू मी काय केली, ॲड केली, वजा केली, म्हणून हा टर्म माझा पूर्ण वर्ग झाला. इक्वेशनची व्हॅल्यू काय झाली, नाही बदलली नाही, कारण एखादा नंबर ॲड केला आणि मायनस केला काही फरक पडत नाही. मग हा काय झाला, पूर्ण वर्ण कशाच आहे, तर एक्स प्लस वनचा स्क्वेअर आहे. मग आपण काय केलं, एक्स प्लस वन मायनस स्क्वेअर मायनस मायनस फाय मायनस वन, म्हणजे काय होतं, मायनस सिक्स होतं. मी तसं पुढे लिहिलं,
आणि 6 आपण स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं असेल तर रूट स्क्वेअर रूट 6 काय असणार स्क्वेअर असणार रूट 6 चा स्क्वेअर काय असतो 6 असतो त्यामुळे आपल्याला काय मिळालं बघा अशा प्रकारे a प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे a प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एवढ्या इझिली तुम्ही काय करू शकताय काढू शकता नंतर आपण दुसरं बघूया दुसरं एक आपल्याला दिलंय ते आपल्या मेथडने पण आपण काढू शकतो अगोदर कालपर्यंत जे काय शिकलं कारण याला डायरेक्टली मेट आहे बघा 4 × 5 काय होऊ शकतं 20 होऊ शकतो आणि मग काय इथे वापरणार आहे प्लस 5x मायनस 4x आपल्याला मिळू शकतं पण आपण दुसऱ्या मेथडने काढूया म्हणजे कम्प्लीट म्हणजे स्क्वेअर वर्ग कम्प्लीट करून काढूया वर्ग पूर्ण वर्ग करून काढूया त्याचं समजा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 आता हा एवढा टर्म आपण काय करूया पूर्ण वर्ग होण्यासाठी काय ऍड करायला पाहिजे ते बघूया तुम्ही काय करतो एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के हा मगाशच्या टर्मची आपण कम्पेअर करूया मगासचा आपला टर्म काय होता सांगा एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस के म्हणजे काय एक्स प्लस ए चा स्क्वेअर आता इथे बघितलं तर 2a ची व्हॅल्यू इथे काय मिळते 1 मिळते 2a इज इक्वल टू 1 देअरफोर a इज इक्वल टू 1/2 आणि k ची व्हॅल्यू आपल्याला सॉरी इथे काय असणार आहे ए स्क्वेअर आहे k ची व्हॅल्यू म्हणजे काय असते ए स्क्वेअर असते हे आपला काय झाला 1/2 झाला त्याचा स्क्वेअर म्हणजे काय आपला 1/4 एवढं आपल्याला मिळालं आता आपण काय करूया ए म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू मिळालेली आहे ते आपण काय करतो मग आम्ही एक्स स्क्वेअर प्लस एक्स के ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1/4 मिळाली हा पूर्ण वर्ग होणार आहे हां आणि ती मायनस करतो मी 1/4 काय करतो मायनस करतो आणि शेवटी आपलं किती आहे 20 आहे इक्वल टू काय लिहितो मी 20 कारण काय होतं बघा 1/4 ऍड केलं आणि 1/4 मायनस केलं सबट्रॅक्ट केलं आणि त्याची व्हॅल्यू बदलणार का बदलणार नाही आहे त्यामुळे हा आपल्याला काय मिळाला सांगा पूर्ण वर्ग मिळाला कशाचा आहे तो हाफ एक्स प्लस हाफ चा स्क्वेअर राहिलं काय आपलं मायनस 4 मायनस 20 म्हणजेच काय झालं सांगा इक्वल टू 0 जर आपण काय केलं ते डिनॉमिनेटर आम्ही त्यांचा सेम केला तर काय होणार सांगा डिनॉमिनेटर आपण याचा सेम करूया म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा एक्स प्लस हाफ स्क्वेअर मायनस याचा जर डिनॉमिनेटर 4 × 20 हे मायनस आहे आपलं मायनस हे मायनस पाहिजे ना मग आपल्याला इथे प्लस होणार आहे आतमध्ये घेतलं तर काय होणार आहे ते प्लस होणार आहे त्यामुळे 80 × 1 = 4 येणार ते मी असं पण लिहू शकतो एक्स प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 81/4 मी काय करू शकतो 9/2 काय करू शकतो मी स्क्वेअर लिहू शकतो इक्वल टू काय करतो 0 लिहितो त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ए मायनस बी म्हणून मी काय करतो एक्स प्लस हाफ प्लस 9/2 आणि दुसरं काय लिहिणार आहे एक्स प्लस हाफ मायनस 9/2 इक्वल टू काय येणार 0 येणार आहे मी पुढचं इथे लिहितो तर एक्स प्लस हाफ आणि याचं आपण काय करणार तर एक्स प्लस 9+1 काय होणार आहे 10/2 होणार आहे म्हणजे 5 होणार आहे आणि एक्स प्लस नाही ना मायनस 8/2 म्हणजे काय येणार आहे आपल्या इथे 4 येणार आहे म्हणजेच एक्स प्लस 5 आणि एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 म्हणजेच आपल्याला काय मिळणार बघा एकतर एक्स प्लस 5 ची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे नाहीतर एक्स मायनस 4 ची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे तुम्ही काय करणार इथे एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 किंवा एक्स इज इक्वल टू मायनस 5 आणि एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 म्हणून एक्स इज इक्वल टू काय असणार आहे 4 म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळालं सांगा हे आपलं सोल्युशन झालं इतर व्हॅल्यू आपण तिथे घातली तर डेफिनेटली आपला आन्सर काय यायला पाहिजे तेवढं यायला पाहिजे हे आपलं काय झालं सोल्युशन झालं बरोबर आहे ना 4 4 = 16
सोळा आणि चार वीस, पाचवं होतं पंचवीस, पंचवीस आणि पाच एक्स इज इक्वल टू मायनस फाय बरोबर आहे. इथे मायनस फाय घातलं तरी आपला आन्सर बरोबर येतो आणि प्लस फोर घातलं तरी आपलं काय ते आन्सर बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या मेथडने काय करू शकता हे सोडू शकता. आता आपण काय बघूया तर तिसरं उदाहरण बघूया की इथे काय म्हणा कोएफिशिएंट किंवा सहगुणक याचा किती आहे नाईन आहे. तो आपण थोडासा काय करूया डिवाइडेड बाय नाईन केलं ना की आपल्याला काय मिळणार आहे सहगुणक वन मिळणार आहे किंवा कोएफिशिएंट आपल्याला काय मिळणार आहे वन मिळणार. मी ते लिहितो बघा नाईन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो डिवाइडेड बाय नाईन केलं आपण सगळ्यांना तर काय मिळेल आपल्याला ट्वेल्व अपॉन नाईन एक्स प्लस टू अपॉन नाईन एक्स नाईन इक्वल टू काय मिळणार झिरो मिळणार. आता मी काय करतो तर परफेक्ट स्क्वेअर पाहिजे मग दोन टर्म घेतो मी. हे आपण असे पण लिहू शकतो का जर आपण काय केलं तीनने जर भागलं त्याला तर फोर अपॉन थ्री येणार. आपण तसं पण घेतलं तरी चालेल किंवा असं ठेवलं तरी चालेल. आपण समजा असं ठेवूया नाईन एक्स प्लस के आणि हे आपण इथे मायनस आहे त्यामुळे आपण काय करणार आहे एक्स प्लस ए नाही वापरणार. आपण काय वापरणार आहे एक्स मायनस एचा स्क्वेअर वापरणार आहे एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपला टर्म कसा येणार एक्स स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर येणार. आणि हे जर आपण कम्पेअर केलं टू ए ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला टू ए दोन्हीकडे मायनस मायनस आहे त्यामुळे मायनस घेत नाही ट्वेल्व अपॉन नाईन मिळतं. आणि त्यामुळे ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ट्वेल्व अपॉन नाईन डिवाइडेड बाय टू येणार. म्हणजे टू टूचा टू सिक्सचा झाला आहे सिक्स अपॉन नाईन म्हणजेच आपल्याला काय मिळतं समजा टू बाय थ्री झाला. एची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली टू बाय थ्री मिळाली. तर आपण काय करणार आहे के ची व्हॅल्यू आपल्याला ए स्क्वेअर असते. इथे जर आपण कम्पेअर केलं बघा के ची व्हॅल्यू आपली ए स्क्वेअर आहे त्यामुळे के आपल्याला काय मिळणार आहे फोर बाय नाईन होणार आहे. कारण ए ची व्हॅल्यू आपल्याला टू बाय थ्री मिळाली त्यामुळे त्याचं स्क्वेअर काय होणार आहे फोर बाय नाईन. आता आपण ते इक्वेशनमध्ये घालूया एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंट अपॉन नाईन एक्स आणि इथे आपण के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती घालणार आहे फोर बाय नाईन आणि जेवढी ॲड केली तेवढी काय करणार आहे आपण सबट्रॅक्ट करणार आहे आणि प्लस आपलं काय लास्ट टर्म आहे तो अपॉन नाईन इक्वल टू काय असणार आहे झिरो असणार आहे. आणि इथे जर बघितलं तर आपण काय करू शकतो हा परफेक्ट स्क्वेअर आहे. आपण काय लिहू शकतो एक्स मायनस टू अपॉन थ्री कारण याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली टू अपॉन थ्री म्हणजे काय करणार मायनस टू अपॉन थ्री स्क्वेअर झाला आणि हे आपण काय करणार आहोत दोन्ही ॲड करणार म्हणजे काय करणार फो अपॉन मायनस फो अपॉन नाईन आणि प्लस टू अपॉन नाईन हे आपण काय करणार प्लस केलं तर आपल्याला काय मिळणार आहे टू अपॉन नाईन मिळणार. याचा आपल्याला काय करायचं आता हे जर आपण स्क्वेअर रूट काढलं टू अपॉन नाईनचं आपण काय केलं स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला काय मिळणार बघा हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो एक्स मायनस टू अपॉन थ्री स्क्वेअर मायनस रूट टू अपॉन थ्री स्क्वेअर. म्हणजे आपलं कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं सांगा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आलं. आता आपण मागास सरकत काय करणार आहे ए प्लस बी ए मायनस बी करणार आहे. ए हे आपला पूर्ण टर्म काय झाला ए झाला प्लस बी आणि दुसरा टर्म काय असणार आहे एक्स ए हा आपला ए टर्म झाला मायनस बी इक्वल टू झिरो. तर आन्सर आहे ते मी पुढे वर लिहितो इथे समजा आपण आन्सर लिहूया त्याचं. इथे बघा दोन्ही टर्म काय सांगा डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे त्यामुळे मी काय करणार आहे रूट टू पहिल्यांदा घेतो मायनस टू डिवायडेड बाय थ्री इक्वल टू झिरो येणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होणार सांगा हे त्या बाजूला गेलं की दोन्ही प्लस होणार आहे एक झाला. नंतर दुसरा टर्म काय असणार आहे की एक्स मायनस टू थ्री मायनस रूट टू अपॉन थ्री इज इक्वल टू झिरो होणार आहे. पण हे दोन्ही टर्म त्या बाजूला गेले की काय होणार आहे परत प्लस होणार आहे. इथे आपला एक टर्म मायनस होणार आहे हा मायनस होणार आहे आणि हा प्लस आहे त्या बाजूला गेला की काय होणार आहे मायनस होणार आहे. आणि इथे आपलं काय होणार आहे हे दोन्ही मायनस आहेत त्यामुळे आपलं काय होणार आहे
दोन्ही प्लस होणार आहे, म्हणजे हे आपली काय झाली सोल्युशन झालं. फक्त इथे आपली गडबड करू नका, कारण आपण काय करतो डिवाइडेड बाय नाईन वगैरे किंवा किंवा करताना काय करतो किंवा त्याचं रूट स्क्वेअर रूट करताना वगैरे त्याचं काय करतो मिस्टेक करतो. त्यामुळे इथे जर आपलं काही चुकलं नाही, कारण इथे आपल्याला काय होतं बघा डिवाइडेड डिनॉमिनेटर असतो आणि न्यूमरेटर दोन्ही टर्म असतात, त्यामुळे आपण काय होतो इथे कन्फ्यूज होतो. त्यामुळे हे परफेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण लास्ट बघूया एक लास्ट मध्ये काय दिलं बघा, तर आपल्याला 1/x दिलाय, 1/x प्लस फाय दिलाय इक्वल टू 1/x² दिलाय. आम्ही काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, x² इज इक्वल टू x प्लस y आणि एका बाजूला आणतो मी ते x² मायनस एक्स मायनस फाय इज इक्वल टू 0. आता आपल्याला असा नंबर कुठला मिळत नाही, त्यामुळे आपण काय करणार आहे कम्प्लिटिंग काय स्क्वेअर करूनच मीटर वापरणार, पूर्ण वर्ग करून आपण ती वापरणार आहे. मग मी काय करतो इथे x² मायनस एक्स प्लस के, इथे मायनस आहे त्यामुळे कम्पेअर करताना आपण कशाची करणार आहे एक्स मायनस ए स्क्वेअरशी कम्पेअर करणार आहे आणि ए ची व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू करणार आहे. x² मायनस 2ax प्लस a² इथे जर बघितलं मायनस 2a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, किंवा 2a घेऊया कारण दोन्हीकडे मायनस माहितीच आहे, 2a इज इक्वल टू 1 मिळणार, देअरफोर a इज इक्वल टू 1/4 मिळणार. आणि ही व्हॅल्यू जर आपण k इक्वल टू आपला काय सांगा a² आहे, म्हणून k इज इक्वल टू आपला काय होणार आहे a ची व्हॅल्यू आपली 1/2 आहे, त्यामुळे k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे 1/4 मिळणार. आता आपण काय करूया या इक्वेशन मध्ये आपण k ची व्हॅल्यू काय करूया घालूया आणि त्याच्या पुढे जो टर्म आहे तो त्याच्यामध्ये देऊया x² मायनस एक्स प्लस 1/4 ऍड करतो म्हणून सबट्रॅक्ट पण तेवढाच करायला पाहिजे आणि त्याच्या पुढे आपला टर्म राहिलेला आपला कुठला आहे मायनस फाय इज इक्वल टू 0. आपल्याला माहित आहे की हा काय पूर्ण वर्ग आहे, त्यामुळे मी काय लिहिणार आहे एक्स मायनस ए ची व्हॅल्यू स्क्वेअर आणि याचं काय करणार आहे दोघांचा डिनॉमिनेटर मी सेम करणार आहे, 5 * 20 आणि 21 होणार आहे, म्हणजे काय होणार आहे 21 / 4 इज इक्वल टू 0. आता हे आपण काय करूया a² मायनस b² मध्ये हे करूया x मायनस 1/2 स्क्वेअर मायनस 21 रूट येणार डिवायडेड बाय 4 रूट काय येणार 2 येणार स्क्वेअर, म्हणजे ऍक्च्युली बघा रूट 21 चा स्क्वेअर केला तर 21 मिळतं आणि 2 चा स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळतं 4 मिळतं, इक्वल टू काय येणार आपण 0. आन्सर मी परत एकदा वर लिहितो इथे, तर इथे काय होणार आता ए प्लस बी ए मायनस बी होणार आहे, ए आपला काय आला एक्स मायनस 1/2 आणि बी आपला काय सांगा √21/2 झाला आणि ए मायनस बी म्हणजे काय होणार एक्स मायनस हा मायनस √21/2 इक्वल टू 0, म्हणजे ह्या टर्मची जर एक तर 0 असणार नाही तर ह्या टर्मची असणार आहे. पहिला टर्म आपण बघूया एक्स मायनस हाफ किंवा आपण हे असं पण लिहू शकतो दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, नंतर घेऊया आपण डिनॉमिनेटर सेम इज इक्वल टू 0, देअरफोर एक्स इज इक्वल टू हे त्या बाजूला गेले तर काय होणार आहे प्लस होणार आणि हे काय होणार आहे मायनस होणार आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 1 - √21/2 हे आपलं एक काय झालं एक रूट झालं. दुसरं रूट आपल्याला काय मिळणार आहे तर एक्स दुसरं घेतो एक्स मायनस हाफ मायनस 21/2 इज इक्वल टू 0, आपलं काय होणार आहे दोन्ही त्या बाजूला गेलं की प्लस होणार आहे, पण आन्सर काय मिळेल आपल्याला दोघांचं कॉमन देतो 1 + √ ही आपली दोन्ही रूट झाले हा एक रूट झाला आणि हा एक रूट झाला. कुठेच आपण जर प्लस मायनस करताना वगैरे कुठेच चूक केली नाही तर आपला आन्सर काय असणार आहे बरोबर असणार आहे. अशा प्रकारे काय करू शकतो आपण जर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर आपण काय करू शकतो ते कसे रूट करायचे म्हणजे त्याचा पूर्ण वर्ग काढायचा आणि वर्ग काढून आपण काय करू शकतो ते त्याच्यात मायनस केलं की आपल्याला त्याचं फॅक्टर्स वगैरे काढता येतात आणि एकदा फॅक्टर्स तुम्हाला काढता आले की तुम्ही काय करू शकता त्याचे रूट इझिली काढू शकता.